इज को स्पॉन्सर्ड बाय अमृता आई केयर सेंटर, डॉक्टर अमृता एन वैरागड़े, अ कंप्लीट कॉम्प्रिहेंसिव आई केयर एट अमृता आई केयर सेंटर। और एड्रेस गोपाल कृष्ण भवन फर्स्ट फ्लोर अबव अप्सरा ड्राई क्लीनर नियर झांसी रानी स्क्वायर सीताबर्डी नागपुर। और कॉन्टैक्ट नंबर 9322667563। महाराष्ट्र टीव्ही 24 च्या महाराष्ट्र बातमीपत्रात मी रिंकू आपले स्वागत करते। बातम्यांच्या सुरुवातीला बघूयात मुख्य हेडलाईन्स। 3.5 वर्षाच्या चिमुरड्याचा खून, आई आणि तिच्या प्रियकरास अटक, सांगलीतील घटना। पानटपरी चालकाला हप्त्यासाठी बेदम मारहाण, पोलीस पत्रकार असल्याची बतावणी करत आरोपीने केली हप्त्याची मागणी। आणि आता बघूयात महत्त्वाच्या बातम्या सविस्तररित्या। प्रियकराच्या मदतीने अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या 3.5 वर्षाच्या मुलाचा आईनेच खून केल्याची धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यात घडली आहे। या प्रकरणी आष्टा पोलिसांनी मुलाची आई आरोपी प्राची वाजे आणि तिचा प्रियकर अमरसिंग पाटील यांना अटक केली आहे। अटकेत असलेला आरोपी अमरसिंग पाटील हा शिराळा पंचायत समितीचा विद्यमान सदस्य आहे। आरोपींनी लहानग्या मुलाचा खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावली होती। सदर महिलेच्या पतीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता। आरोपीवर कलम 302, 301, 366, 498, 177, 34 सह ज्युवेनाईल जस्टिस ऍक्ट 75 अन्वये या आरोपींच्यावर गुन्हा दाखल केला आहे। सुशांत वाजे यांची पत्नी प्राची हिचे बिळाशी येथील अमरसिंग पाटील याच्याशी अनैतिक संबंध होते। 27 जून 2021 रोजी प्राची वाजे ही मुलगा मननसह घरात कुणाला काहीही न सांगता निघून गेली होती। ती अमरसिंग पाटील यांच्या मुंबई येथील घरी वास्तव्यास गेली होती। यावेळी अनैतिक संबंध दास अडथळा ठरत असल्याने प्राची आणि अमरसिंग यांनी मननचा शारीरिक छळ सुरू केला होता। त्यानंतर दोघांनी मनन याचा खून करून त्याच्या प्रेताची विल्हेवाट लावली। मनन हा मुंबई येथे मृत झाला असताना अमरसिंग पाटील आणि प्राची यांनी बिळाशी ग्रामसेवकांकडे प्रतिज्ञापत्र करून मनन याचा बिळाशी येथे मृत्यू झाल्याचे खोटी माहिती दिली। मनन याचा मुंबई येथे मृत्यू झाला असताना त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करून प्रेताची विल्हेवाट लावली होती। वाळवा येथे याबाबतचे निनामी पत्र सुशांत वाजे यांना आल्याने संबंधित घटनेची पूर्ण माहिती घेऊन संशयित पत्नी प्राची आणि तिचा प्रियकर अमरसिंग पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला होता। या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे। दिनांक 16 डिसेंबर 2021 रोजी आष्टा पोलीस ठाण्यामध्ये वाळवा येथील मनन सुशांत वाजे या 3.5 वर्षाच्या मुलाचा खून झाल्यासंदर्भाची फिर्याद दाखल झालेली होती। या फिर्यादीमध्ये अमरसिंग विश्वास पाटील व प्राची सुशांत वाजे या दोन आरोपीच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला होता। हे आरोपी दिनांक 16 पासून फरार होते। काल दिनांक 21 रोजी यातील अमर पाटील हा आरोपी या आरोपीला आंबोली येथून अटक करण्यात आलेली आहे। तसेच यातील दुसरी आरोपी प्राची सुशांत वाजे हिला साकी नाका येथून अटक केलेली आहे। आज त्यांना माननीय न्यायालयामध्ये आम्ही हजर करत आहोत। IPC 302, 301, 366, 498, 177, 34 सह ज्युवेनाईल जस्टिस ॲक्ट कलम 75 अन्वये या आरोपींच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। या गुन्ह्याचा तपास सुरू आहे। उल्हासनगर खेमाणी परिसरात दादू पान टपरी चालवणाऱ्या राजकुमार यादव नावाच्या या व्यक्तीस आरोपी विनोद भोईर व त्याच्या अन्य एका साथीदाराने स्वतःला पोलीस व पत्रकार असल्याचे सांगत पान टपरीत गांजा व गुटखा विकत असल्याचा आरोप करत हप्ता मागितले। मात्र पान टपरी चालकाने हप्ता देण्यास विरोध केल्यानं व पोलीस आणि पत्रकार असल्याचे ओळखपत्र मागितल्याचा राग आल्याने आरोपींनी पान टपरी चालकाला बेदम मारहाण करून तेथून पळ काढला। मात्र या प्रकरणी पान टपरी चालक राजकुमार यादव यांनी उल्हासनगर 1 नंबर पोलीस स्थानकात दोघा विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला। यावेळेस पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून अन्य आरोपीचा तपास सुरू आहे। Thank you.
प्रमोद थोरात यांचे खेमानी लासी बिल्डिंग या ठिकाणी पान शॉप आहे, त्या ठिकाणी दोन इसम तोतया पोलीस म्हणून तोतया पोलीस व पत्रकार म्हणून त्या ठिकाणी गेले. त्यातील एकाने मी पोलीस असल्याचे सांगितले आणि एकाने पत्रकार असल्याचे सांगितले. ते दिनांक 18 डिसेंबर रोजी रात्री 8:30 सुमारास सदर पान शॉपवरती गेले. त्या ठिकाणी त्यांनी आम्ही पोलीस आणि पत्रकार आहोत असे सांगितले आणि त्या ठिकाणी त्यांनी हप्ता मागितला. तुम्ही या ठिकाणी गुटखा आणि गांजाची विक्री करत आहात असे सांगून तुम्ही जर आम्हाला हप्ता दिला नाही तर तुमच्यावर गुन्हा दाखल करू, अशा प्रकारे त्यांनी सांगितले. त्या पान शॉपवरती काम करणारा सुनील यादव हा होता, त्याने त्याचे मालक प्रमोद थोरात यांना बोलावून घेतले. प्रमोद थोरात आल्यानंतरही त्यांना तशाच प्रकारे बोलून की आम्हाला हप्ता द्या असे सांगितले. त्यानंतर प्रमोद थोरात यांना त्यांचा संशय आल्याने त्यांनी त्यांना त्यांचे आयकार्ड मागितले. आयकार्ड मागितल्यानंतर ते त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता ते झटापट करून ते पळून गेले. त्यानंतर उल्हासनगर पोलीस स्टेशन येथे त्यांनी तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांचा शोध घेतला असता त्यातील विनोद जगन्नाथ भुईर या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे आणि या गुन्ह्यातील तोतया पत्रकार लव सहानी हा अद्याप फरार आहे. त्याचा तात्काळ शोध घेऊन त्यालाही अटक करण्याची तजवीज ठेवलेली आहे. सदर गुन्ह्यात विनोद भुईर यास अटक केल्यानंतर 23 डिसेंबरपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आलेला आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास PSI सचिन शिंदे हे करीत आहेत. आमच्या राज्याला मुख्यमंत्रीच राहिलेलं नाही, राज्याचे अधिवेशन सुरू आहे आणि मुख्यमंत्री दिसत नाहीत, म्हणजे राज्य नेमकं चालवत कोण आहे, राज्याचा चार्ज कुणाकडे दिला आहे हे आम्हाला माहितीच नाही. रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्री करणार आहेत अशी चर्चा आहे, ते तरी जाहीर करा अशी खोचक टीका भाजप आमदार नितीश राणे यांनी केली आहे. इतकेच नव्हे तर स्वपक्षाचा एकही नेत्यावर ठाकरे कुटुंबियांचा विश्वास राहिलेला नाही. अशा अवस्थेत अधिवेशनाच्या माध्यमातून जनतेला न्याय कसा मिळणार असा टोलाही नितीश राणे यांनी लगावला आहे. सहकार पॅनल म्हणून आम्ही ह्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेकडेच्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे उतरलेलो आहे. कप बशी ही आमची निशाणी आहे आणि सहकार क्षेत्रामध्ये सहकाराला अजून बळकट करणं, केंद्र सरकारच्या माध्यमातून सिंधुदुर्गच्या शेतकऱ्याला सक्षम करणं. आज आदरणीय अमित शाह साहेब देशाचे सहकार मंत्री आहेत, त्याचबरोबर सन्मान्य राणे साहेब हे देशाचे MSME मंत्री आहेत. या दोन्ही खात्याचा थेट फायदा सिंधुदुर्गच्या शेतकऱ्यांपर्यंत आणि सिंधुदुर्गच्या सहकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही आमच्या सहकार पॅनलवर असेल आणि हाच अजेंडा घेऊन हेच उद्दिष्ट घेऊन आम्ही या जिल्हा बँकच्या निवडणुकीमध्ये उतरतो. जनतेसाठी राजा नेहमी पलीकडे जाऊन आपली कामं करतो आणि जनतेचं आयुष्य सुखसमृद्ध करावं किंवा रयतेचं राज्य म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी आमचं स्वराज्य स्थापन केलं. पण इथे जनता राहिलं बाजूला आणि जनता खडबडीत रस्त्यावर, जनता खड्ड्यामध्ये आणि राजाचे रस्ते गुळगुळीत. म्हणजे मी आदरणीय CM साहेबांना विनंती करीन, एक जसा फेरपटका तुम्ही विधानसभेपर्यंत मारला आहे तो तसा आमच्या कोकणामध्ये पण मारला तर आमचे अंतर्गत रस्ते चांगले होतील. आणि एक मुंबई दर्शनचा पण दौरा करा, जेणेकरून जे काय रस्त्यांची तक्रार आणि खड्डेमय जे रस्ते महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत आणि आम्ही जेव्हा पैसे मागतो रस्त्यांसाठी तेव्हा आम्हाला सांगितलं जातं रस्त्यांसाठी पैसे नाही आहेत, पण CM साहेबांचा पूर्ण तो वर्षा ते विधानसभा गुळगुळीत होतो हा हेच तर महाराष्ट्राचं दुर्दैव्य आहे. म्हणजे जनतेने आपली खबरदारी जबाबदारी स्वतः घ्यावी, पण सगळी काळजी हे फक्त एका कुटुंबासाठी घेतली जाते आहे.
काल जसं आमच्या विरोधी पक्ष नेते सन्मान्य देवेंद्रजींनी आणि सन्मान्य प्रवीण दरेकर साहेबांनी उल्लेख सरस्पष्ट सांगितला आहे की आजपासून जे जे सरकारनी जो गोंधळ महाराष्ट्रामध्ये टाकून ठेवलेला आहे, जो तमाशा लावून ठेवलेला आहे, जो रोकशाही हा शब्द योग्य शब्द आमच्या देवेंद्रजींनी उल्लेख केला आहे, सगळ्या बाबतीमध्ये ह्यांना रोखड पाहिजे असते, त्या सगळ्या बाबतीचा उलगडा किंवा सगळ्या बाबतीवर आक्रमक भूमिका आम्ही अधिवेशनामध्ये आजपासून घेणार आहोत. सरकार कमी होत आहे का काय बोलतोय? तुमचा प्रश्न योग्य होता. एक लक्षात घ्या, जेव्हापासून हे महाविकास आघाडीचं सरकार आलं आहे ह्यांचं धाडसच नाही आहे की जनतेला समोर जाणं. आम्ही आमदार म्हणून जनतेचे प्रतिनिधी आहोत. आम्हाला निवडूनच दिले जातं की आम्ही जनतेला जनतेचे प्रश्न त्या विधिमंडळामध्ये विचारले पाहिजे. पण अधिवेशनच अगर 8-8 दिवस तुम्ही चालवत असाल, त्याच्यामध्ये पण 2 दिवस क्रिसमसची सुट्टी, त्याच्यामध्ये मुख्यमंत्री नाही, मग आता अधिवेशनामध्ये तिथे नुसतं काय एअर कंडिशनमध्ये झोपण्यासाठी अधिवेशन सुरू ठेवलं आहे का? हे उत्तर सरकारने आम्हाला द्यावं. असं आहे ना, आमच्या राज्याला मुख्यमंत्रीच राहिलेला नाही आहे. कारण का मुख्यमंत्री हे आजारी आहेत हे आम्ही असं ऐकलेलं आहे. पण राज्याचं अधिवेशन सुरू आहे आणि मुख्यमंत्री दिसत नाही आहेत, म्हणजे नेमकं राज्य चालवतो कोण आहे? मुख्यमंत्री चालवत आहेत की दुसरं कोणतं? चार्ज कोणाकडे दिलेला आहे राज्याचा हाच आम्हा लोकांना माहिती नाही आहे. आता कुठेतरी सगळे लोक सांगत आहेत की कदाचित रश्मी ठाकरेजींना भविष्यामध्ये मुख्यमंत्री बनवणार आहे, ते तरी जाहीर करा, ते तरी खरं आहे सांगा, जेणेकरून आम्ही जे कानावर बातमी ऐकतो आहे ते समजून तरी आम्ही आशेवर राहू की बाबा आमच्याकडे मुख्यमंत्री मिळेल. म्हणून ह्या राज्याला ज्याला मुख्यमंत्री कार्यरत नाही आहे, अधिवेशन असताना नेमकं चार्ज कोणाकडे दिलं आहे? म्हणजे स्वपक्षाच्या एकही नेत्यावर ठाकरे कुटुंबाचा विश्वास राहिलेला नाही, ना एकनाथ शिंदेंवर, ना सुभाष देसाई, कोणावरही विश्वास राहिलेला नाही. म्हणजे अशा अवस्थेमध्ये अधिवेशनाच्या माध्यमातून जनतेला न्याय कसा मिळणार हे तरी सांगावं. बातमीपत्रात वेळ झाली, सध्या एक ब्रेकची, भेटूयात ब्रेक नंतर. ये मजदूर का हाथ है कातिया, लोहा पिघला कर उसका आकार बदल देता है. ये मजदूर का हाथ है कातिया, लोहा पिघला कर उसका आकार बदल देता है. मजदूर का हो या डॉक्टर का, हाथ तो धोना पड़ेगा ना. मम्मा साबुन से नहीं. हैंड नेचर ग्रीन का हैंड वॉश, ये मारे हाथों के जम्स करता है. डिस्ट्रीब्यूटरशिप और स्टॉकिस्ट के लिए संपर्क करें 8007006520. दिस वीडियो इज को स्पॉन्सर्ड बाय बॉम्बे वाला फेस्टिव कलेक्शन क्लॉथिंग मेन्स वेयर लेडीज वेयर किड्स वेयर एथनिक वेयर आर आउटलेट एड्रेस श्री राम टावर सदर सीताबर्डी मेन रोड नागपुर और बर्कस चौक महल. कॉन्टैक्ट अस 7517334528 और 7507724573. ब्रेक नंतर स्वागत, वळूयात पुढील बातम्यांकडे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या चिथावणीमुळेच माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची बदनामी केली, त्यामुळे 100 कोटी रुपयांच्या अब्रू नुकसानीच्या दाव्यात पाटील यांचं नाव योग्यच आहे असा आदेश सहदिवाने न्यायालयाने दिला आहे. मुश्रीफ यांनी दाखल केलेल्या अब्रू नुकसानीच्या दाव्याशी आपला काहीही संबंध नसल्याचा पाटील यांचा युक्तिवाद न्यायालयाने फेटाळून लावला आहे. बोला. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील साहेब आणि किरीट सोमय्या यांनी माननीय मुश्रीफ साहेब यांचे व त्यांचे कुटुंबियांच्या विरुद्ध खोट्या चुकीच्या बातम्या पसरवणे, त्यांची बदनामीकारक मजकूर प्रेस कॉन्फरन्स घेऊन प्रसिद्ध करणे अशा गोष्टी केल्या होत्या. त्यामुळे मुश्रीफ साहेब आणि त्यांच्या कुटुंबियांची जी बदनामी झाली त्यासाठी आम्ही त्यांच्याविरुद्ध या दोघांच्याही विरुद्ध 100 कोटी रुपयांसाठीचा दावा दाखल केला होता. त्या कामी चंद्रकांत दादा पाटील यांच्या वतीने मुंबईचे वकील प्रल्हाद परांजपे यांनी अर्ज दिला होता की चंद्रकांत दादा पाटलांच्या विरुद्ध हा दावा चालण्यास पात्र नाही आहे,
त्यांना विनाकारण यामध्ये पक्षकार केलेलं आहे, त्यांच्याविरुद्ध कारण घडत नाही आहे आणि त्यामुळे हा दावा रद्द करावा. आम्ही त्यास उत्तर दिलं होतं की चंद्रकांतदादा पाटील हे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, किरीट सोमय्या त्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत, चंद्रकांतदादा पाटील यांच्या चिथावणीवरून हे सगळं चाललेलं आहे असं मुश्रीफसाहेबांचंही स्टेटमेंट आधी आलं होतं. त्यामुळे ह्या गोष्टी कोर्टाच्या निदर्शनास आणल्यानंतर कोर्टाने आज त्या अर्जावर निर्णय दिला. आमचं म्हणणं आहे ते ग्राह्य धरलं, चंद्रकांतदादा पाटील यांच्या विरुद्ध दावा चालण्यास पात्र आहे असं कोर्टाने निष्कर्ष काढला आणि त्यांचा अर्ज नामंजूर केला. त्यामुळे आता हा दावा चंद्रकांतदादा पाटील आणि किरीट सोमय्या या दोघांच्याही विरुद्ध चालण्यास पात्र आहे आणि तो चालणार आहे. पूर्व मुंबई उपनगरातील मुंबई महानगरपालिकेचा मलनिस्सारण प्रकल्प हा गेल्या 2 वर्षांपासून ठप्प असल्यामुळे दिवसाला सरासरी 270 दशलक्ष लिटर सांडपाणी हे विना प्रक्रिया समुद्रात सोडले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महत्वाचं म्हणजे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे मुंबई उपनगराचे पालकमंत्री देखील आहेत आणि त्यांच्याच विभागात हा प्रकार सुरू आहे. बघूयात पूर्ण बातमी. मुंबई उपनगरातील गोवंडी, माणखुर्द, घाटकोपर, विक्रोळी या शहरातून येणाऱ्या सांडपाण्यावर घाटकोपर येथील मल जलनिस्सारण प्रकल्पामध्ये प्रक्रिया केली जाते आणि हे पाणी खाडीमध्ये सोडले जाते. सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी बसविण्यात आलेले 68 एरिएटर हे गेल्या 2 वर्षांपासून बंद अवस्थेत आहेत, त्यामुळे कुठलीही प्रक्रिया न करताच हे सांडपाणी थेट खाडीत सोडण्यात येत आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी या प्रकल्पाला भेट दिली. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी स्वित्झर्लंड, स्कॉटलंडमध्ये फिरायचं आणि अवॉर्ड घ्यायचे पण स्वतःच्या विभागाकडे मात्र दुर्लक्ष करायचं. पार्ट्या करण्यापेक्षा त्यांनी या ठिकाणी डोळे उघडे ठेवून बघावं म्हणजे परिस्थिती लक्षात येईल असा टोला यावेळी संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला. महानगरपालिकेतल्या विरप्पन गँगने मुंबई महानगरपालिकेची वाट लावली आहे. या विरप्पन गँगला फक्त राणीच्या बागेतला पेंग्विन आठवतात, परंतु येथे लोकांची दुरावस्था दिसत नाही अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली. जर 3 दिवसांमध्ये हा प्रकल्प सुरू झाला नाही तर आमचे कार्यकर्ते त्यांच्या स्टाईलमध्ये इथल्या अधिकाऱ्यांना उत्तर देतील असा अल्टिमेटमही त्यांनी पालिकेला दिला आहे. संदीप जी बढ़िया रात्रीचे कोल्हे कमीत कमी जसे चोर विचित्र 3 फुटाचे असगरे रानचे प्राणी आहेत, त्यानंतर सरपटणारे प्राणी आहेत, खूप मोठ्या प्रमाणात रोजचे रोज बघायला भेटतात. आता 1.5 वाजता तुम्हाला चौकी जेवायचं फोटो. ही व्यथा कोणाकडे मांडली तुम्ही? सर्वांना माहिती साहेब, ह्या साहेबांना सुद्धा मी फोटो दाखवले असगरांचे, नाही दाखवले असं नाही. तुम्ही लेखी केली का वर्बली केली? लेखी साहेब ऑफिसला दिलेले आहे सर्व. आम्ही यांना नाही केली का आमच्या साहेब जेव्हा 12 वर्ष भरती आता चौकीच्या बाजूचा आपला या चौकीच्या बाजूचा तयार नाही आणि टाइम पण व्हायचं बघा 2:46 आत्ताच काढलेलं आहे. लेटेस्ट आहे, लेटेस्ट आहे. केबल चोरताना जे ते बंद आता हे असे 4 पॉइंट आहेत, 1, 2, 3 सगळ्या केबल्स कापून नेल्या इधर तो चोर लोग तो आते हैं.
करून ते समुद्रात सोडणं आवश्यक असतं, नाही तर मग समुद्राची परत ते आणि हानी होते, समुद्राची हानी झाली तर त्याचा परिणाम जगावर होणार आहे हे आपण जाणतो आणि रोजच्या रोज त्या बातम्या वाचतो. असं असताना सुद्धा जर आपण एवढं इथे म्हणजे घिसडगाईने निर्णय घेत असू, लक्षच देत नसू, मला असं वाटतं अत्यंत दुर्दैवी अवस्था आहे. आम्ही आज त्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की आम्हाला 3 दिवसामध्ये तुम्ही हे कधीपर्यंत चालू होणार याची वेळ कळवा, नाहीतर मग आम्हाला आमच्या पद्धतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्टाईलनी गोष्टी सरळ कराव्या लागतील. मग त्याच्यामध्ये कुठल्या अधिकाऱ्यांनी मार खाल्ला तर ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जबाबदारी नाही. संदीपजी, सगळ्यात महत्त्वाचं की उपनगराचे पालकमंत्री देखील पर्यावरण मंत्री आहेत आणि अशा उपनगराचे पालकमंत्रीच पर्यावरण मंत्री आहेत. आणि अशा त्यांच्या नाही तेच मी तुम्हाला सांगितलं ना, त्यांना काय आहे माहितीये का, पर्यावरण मंत्र्यांचा प्रॉब्लेम पार्टी, स्वित्झर्लंड स्कॉटलँड तिथे जायचं, अवॉर्ड घ्यायचे, ते फिरायचं शुरशाईन करत, प्रत्यक्षात काय होत आहे कोण बघणार. त्यामुळे जरा पर्यावरण मंत्र्यांनी एकदा डोळे उघडून बघावं आणि जर वेळ मिळाला बाकीच्या काही गोष्टींमधनं तर पर्यावरणाकडेही बघावं अशी त्यांची आम्हाला विनंती आहे. सर, एक अजून एक प्रश्न आहे सर, राणीच्या बागेला वेगळं नाव भेट दिलेली आहे, मोठी पर्यावरणाची हानी होते आहे, नेमकं काय प्रकरण समोर आलेलं काय सांगाल. आपल्याला आठवत असेल तर काही मला वाटतं दिवसांपूर्वी सन्माननीय पर्यावरण मंत्री स्वित्झर्लंडला का स्कॉटलँडला कुठेतरी गेलेले आणि एक त्यांना मोठा पुरस्कार मिळाला पर्यावरणाचं, काय 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 मुंबईवर होर्डिंग लागले. मला असं वाटतं एकदा पर्यावरण मंत्र्यांनी त्यांचे डोळे उघडावेत आणि इथे येऊन एकदा अवस्था बघावी काय आहे. आज जे सांडपाणी प्रक्रिया केंद्र आपण इथे जिथे आलेलो आहोत, मलजल प्रक्रिया केंद्राच्या इथे, इथली पाण्यावर प्रक्रिया होऊन ते समुद्रात सोडणं आवश्यक आहे. तसा महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाचा नियम आहे, त्या नियमानुसार पाण्याची जी क्वालिटी आपण चेक करतो त्या क्वालिटीप्रमाणे पाणी साफ केलं पाहिजे आणि मगच ते समुद्रात गेलं पाहिजे अशा प्रकारचा नियम आहे. या सगळ्यांना गोष्टींना धाब्यावरती बसवून गेल्या 2 वर्षापासून हे उद्देशन केंद्र जे मलजल प्रक्रिया केंद्र हे बंद आहे, याच्यावर पाण्याची प्रक्रिया होत नाही. आपण बघितलं इथले मशीन सगळी बंद आहेत, पाणी नुसता गाळ भरलेला आहे, इथे पाणी ठेवायला म्हणजे ते व्हायलाही जागा नाही आहे. इथले जे बिचारे सुरक्षा रक्षक आहेत आमचे महानगरपालिकेचे, त्यांची अवस्था बिकट आहे, साप फिरतायत, कोल्हे येत आहेत, त्यांना कुठली चौकी नाही, काही नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या बाजूला जर आपण बघितलं तर डम्पिंग ग्राउंड आहे, त्या डम्पिंग ग्राउंडमधनं अनेक चोर इथे घुसतात आणि केबल कापून टाकतात. म्हणजे आत्ता ज्या अधिकाऱ्यांशी आपण बोललो त्यांनी हे सांगितलं की इथले केबल कापल्या जातात त्यामुळे हे मशीन्स कुठल्या चालू नाही आहेत. मला असं वाटतं ही जर महानगरपालिकेची ज्याचं 36,000 कोटीचं बजेट आहे त्याची अवस्था आहे तर आपण काय विकासाच्या गप्पा मारायच्या आणि कोणासाठी मारायच्या आणि कशासाठी मारायच्या. अतिशय घिसाड कारभार आणि फक्त हे जी आहे वीरप्पन गँग ही ज्या महानगरपालिकेमध्ये कामाला आहे, या वीरप्पन गँगनी या पूर्ण महानगरपालिकेची वाट लावली आहे. फक्त यांना राणीच्या बागेतले पेंग्विन आठवतात पण इथे असलेली लोकांची दुरावस्था दिसत नाही. एकूण जर बघितलं ह्या संपूर्ण हे जे प्लांटचं पाणी जातं यामुळे निसर्गाला किती मोठी हानी होते, ज्या 100% हानी होते.
कारण आपण जे महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड असेल किंवा जगात कुठेही जे मलजल पाणी असतं मलजल त्याच्यावर आपण प्रक्रिया करून ते पाणी स्वच्छ करून ते समुद्रात सोडणं आवश्यक असतं ना, तर मग समुद्राची परत ते आणि हानी होते आणि समुद्राची हानी झाली तर त्याचा परिणाम जगावर होणार आहे हे आपण जाणतो आहे, रोजच्या रोज त्या बातम्या वाचतो. असं असताना सुद्धा जर आपण एवढं इथे म्हणजे घिसडगाईने निर्णय घेत असू लक्षच देत नसू, मला असं वाटतं अत्यंत दुर्दैवी अवस्था आहे. आम्ही आज त्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की आम्हाला 3 दिवसांमध्ये तुम्ही हे कधीपर्यंत चालू होणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथे सध्या सुरू असलेल्या यात्रा उत्सवातील अश्व प्रदर्शनात नाशिक येथून आलेला रावण घोडा सध्या चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय ठरला आहे. काय आहे या घोड्याची वैशिष्ट्ये पाहूया रिपोर्ट मध्ये. सारंगखेडा यात्रेत संपूर्ण राज्यभरातून विविध भागातून घोडे विक्रीसाठी दाखल होत असतात, मात्र नाशिक येथून आलेला रावण घोडा सध्या चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय ठरला आहे. या घोड्याची तब्बल 68 इंच एवढी उंची असलेला हा रावण घोडा संपूर्ण काळ्या रंगाचा असून त्याच्या कपाळावर एक पांढरा टिपका आहे. त्याला देवमणी कंठ, कुकळ, नगाळा, पुठ्ठा अशी शुभ लक्षणे आहे. या घोड्याच्या देखभालीसाठी 2 व्यक्तींची नेमणूक करण्यात आली असून नाशिक येथील असद सय्यद यांच्या मालकीच्या घोड्याला तब्बल 5 कोटी रुपयांपर्यंतची किंमत इतकी मागणी आली आहे, मात्र या घोड्याच्या विक्रीला असद सय्यद यांनी नकार दिला आहे. आप उसका सवाल पूछें कहां से आए हो और ये जो घोड़ा है इसका क्या महत्व है. हम लोग तो नासिक से आए हैं दरबार स्टड फार्म से, और ये घोड़ा मेरे पास आज 1.5 साल से है. मैंने इसे पंजाब से परचेज़ किया था, मेरे एक दोस्त है उन्होंने मुझे ये घोड़ा दिलवाया था पंजाब से, और 1.5 साल से ये घोड़ा मेरे पास ही है. लॉकडाउन शुरू के एंडिंग पर मैंने ये घोड़ा लिया था, और जब से ये घोड़े को मैं ही संभाल रहा हूँ और उसकी देखभाल भी मैं ही करता हूँ. लगभग इसका ब्रश करना है, इसका खरारा करना है, जितना पॉसिबल होता है कि मैं अपने हाथ से ही खड़े होकर के इनकी सारी चीज़ें करवाता हूँ. तो आपने जब खरीदा था तो उसकी कीमत क्या थी और अभी इसकी कीमत क्या है. सर ये जो जानवर है ना इसकी कोई कीमत नहीं है, दुनिया पता नहीं इसकी क्या कीमत बताएगी, मगर ये जानवर की कोई कीमत नहीं. मैंने तो इसे इसकी खिदमत करने के लिए लिया, इसने मैंने इसे नहीं ख़रीदा, इसने मुझे ख़रीदा. मैं इसका नौकर हूँ और अब नौकर किसी मालिक की कीमत कहाँ से लगा सकता सर. तो इसकी कोई कीमत नहीं है, लोगों मुझे ये देना नहीं है. लोगों जो शौकीन लोग थे है करोड़पति लोग दुनिया में काफ़ी पड़े हुए, उन्होंने मुझसे मांगा ये घोड़ा 5 करोड़ रुपये तक. ये घोड़ा मेरे से बाज़ार में मांगा गया, ये घोड़ा मुझे सेल नहीं करना है, और मैंने कहा कि ये घोड़ा मुझे बेचना नहीं है. और इसको खाना क्या लगता है और इसका इसको पूरा जो इसका स्ट्रक्चर है उसके जो ब्लैक कलर है क्या वैशिष्ट्य क्या है इसमें. सर इसका इसमें जो ख़ास चीज़ है वो इसकी हाइट है, 67+ इसकी हाइट है इस घोड़े की. और इस वक्त पूरे महाराष्ट्र में इस हाइट का कोई भी घोड़ा नहीं, इस पूरी मंडी में भी इस हाइट का कोई घोड़ा नहीं है जो इसके सामने इसकी लेवल पर हाइट कर सके. और ये बड़े से बड़े घोड़े जब इसके सामने आते हैं तो वो छोटे लगते हैं, तो वो इसके बड़े होने की वजह से इसकी डिमांडिंग जो है लोगों के अंदर ज़्यादा हो गई है. ऐसे घोड़े और भी है मंडी में मगर उनकी हाइट नहीं होने की वजह से वो इतने चर्चा में नहीं है. इसकी हाइट ज़्यादा इसलिए ज़्यादा चर्चा में. अच्छा ये ब्लड लाइन का घोड़ा है मगर मैं ब्लड लाइन इसकी मैंने अभी तक DNA टेस्ट करवाया नहीं है, इसलिए इसका ब्लड लाइन मैं आपको शो नहीं करूँगा. इसका DNA कंप्लीट होने के बाद मैं आपको अगली वीडियो के अंदर सर कभी हुआ तो मैं आपको इसकी पूरी रिपोर्ट. इसको खाना क्या लगता है, क्या आपका इसकी जो पूरी ये जो इसकी व्यवस्था है वो कैसे रखते हैं, कितने आदमी काम करते हैं. सर इस घोड़े के लिए सिर्फ 2 लोग रखे हुए हैं मैंने. एक बंदा सिर्फ इसकी मालिश करता है, जो इसकी तेल से मालिश करता है, उसके बाद उस पर ब्रश करता है, और एक बंदा जो है इसका फीट का ख्याल रखता है, इसका खाना वगैरह जो कुछ है वो एक बंदा सारी चीज़ें इसके अंदर देखता है कि जो टाइमिंग पीरियड है इसमें खास करके वो टाइमिंग पीरियड का ख्याल रखा जाता है. सवेरे 8 बजे खाना डाला जाता है तो शाम में 8 बजे ही डाला जाता है, 12 घंटे के डिस्टेंस पर इसे खाना डाला जाता है. अच्छा पानी पिलाने का भी टाइमिंग फिक्स है, तो उससे ना ऊपर हम लोग जाने देते हैं ना नीचे आने देते हैं, उस टाइमिंग के ऊपर ही ख्याल रखते हैं कि इसकी सारी की सारी चीज़ें इसको टाइम टू टाइम मिले. और इसकी ख़ास एक बात जो मैं आपको बताऊँ कि मैंने जिन घोड़ियों से कवर करवाया, जिन घोड़ियों को इसे कवर करवाया, इसने 2 कॉपी अपना ही रिजल्ट दिया है. अच्छा उसके अलावा ये जो घोड़ा है मैंने एक चीज़ देखा, कुछ घोड़े होते हैं जो किसी को करीब आने नहीं देते, ये उन्हीं में से एक घोड़ा है. मगर मैंने देखा कि मैंने इसे मोहब्बत की ना तो ये किसी स्टड फार्म में किसी को करीब आने नहीं देता है, मगर ये कि मैं जब भी आवाज़ दूंगा दूर भी होगा तो ये वापस मेरे पास चल करके रिटर्न आता है. सारंगखेडा यात्रेतील चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय असलेला रावण घोड्याला दिवसाला 10 लिटर दूध, चणा डाळ, 1 किलो गावरान तूप, 5 गावराणी आली, बाजरी, सुकामेवा इतका खुराक लागतो.
या घोड्याच्या देखभाल करण्यासाठी 4 लोक आहेत अशी माहिती असद सय्यद यांनी दिली आहे. इसको ब्रश वगैरह करवाता है, इसकी मसाज करता है, इसकी तेल से मसाज की जाती है रोजाना, और एक बंदा जो है वो इसके डाइट पर ध्यान देता है. और डाइट में जो है इसे हम चना, मक्का, जौ, गेहूं का भूसा और कुट्टी देते हैं. और ये कौन सी नस्ल का है? ये मारवाड़ी नस्ल का घोड़ा है सर. मारवाड़ी ब्रीड है. महाराष्ट्र बातमीपत्रात आता वेळ झाली आहे सध्या इथेच थांबण्याची. आपण बघत राहा महाराष्ट्र TV 24 मधील पुढील महत्त्वाच्या बातम्या.